नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी। आपण भारतीय संविधानावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांचा विचार करत आहोत। आतापर्यंत झालेल्या 7 भागामध्ये आपण 105 प्रश्नांचा विचार केलेला आहे। मित्रांनो, हा जो 8वा भाग आहे, या 8व्या भागामध्ये पुन्हा मूलभूत हक्कावर आधारित जे आणखी प्रश्न आहेत, विशेष करून जे वेगवेगळे कलम आहेत, त्या कलमांच्या संदर्भात आपण विचार करणार आहोत। या 8व्या भागामध्ये पुन्हा एकदा आपण 15 प्रश्नांचा विचार करणार आहोत। या 15 प्रश्नांपैकी बघा, आज 8व्या भागातला पहिला प्रश्न, प्रश्न क्रमांक 106, यामध्ये खालीलपैकी कोणत्या कलमात कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण दिलेले आहे। आपण पाहतो ना की भारतीय राज्यघटनेनुसार कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान आहे। मग आता ती व्यक्ती कितीही श्रेष्ठ पदावर असेल, कितीही कनिष्ठ पदावर असेल, ती कायद्यापुढे कशी आहे? समान आहे। आणि कायद्याने समान संरक्षणसुद्धा तिला दिलेलं आहे। म्हणजे व्हिच ऑफ द फॉलोइंग क्लॉजेस प्रोव्हाइड्स इक्वॅलिटी बिफोर द लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ, हे कोणत्या आर्टिकलमध्ये दिलेलं आहे? आर्टिकल नंबर 16, आर्टिकल नंबर 14, आर्टिकल नंबर 17, आर्टिकल नंबर 18, सांगा। बरोबर आहे, पहिलंच कलम आहे ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे 14, म्हणजे बी उत्तरमध्ये आपण पाहतो की कलम 14 सर्व व्यक्ती कायद्यासमोर समान असतील अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे। म्हणून कायद्यापुढे समानता, मग राष्ट्रपतीपदावरची व्यक्ती असेल किंवा एखादी सामान्य व्यक्ती, आणि सारखा गुन्हा केला असेल तर आपण पाहतो सारखी शिक्षा, हे कोणत्या कलमाने होते? कलम 14। ओके, यानंतरचा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 107, कलम 14 कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण आहे ना देताना। आपण इथे पाहिलं की कलम 14 सर्व व्यक्ती कायद्यासमोर समान आहे, कायद्याचं समान संरक्षण आहे, पण खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यांना बाहेर ठेवण्यात आलेलं आहे? म्हणजे आता हे अधिकार कायद्यापुढे समानता देत असताना यातनं कुणाला बाहेर ठेवलेलं आहे असा प्रश्न आहे। कारण आपण पाहतो की सर्व व्यक्ती जरी समान असतील तर काही व्यक्तींना मात्र संरक्षण देण्यात आलेलं आहे, त्यांच्या याच्यातनं बाहेर ठेवलेलं आहे। म्हणजे व्हिच ऑफ द फॉलोइंग ऑफिसर्स इज एक्सक्लुडेड, नॉट इन्क्लुडेड, इज एक्सक्लुडेड फ्रॉम गिव्हिंग इक्वॅलिटी बिफोर द लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ अंडर सेक्शन म्हणा किंवा अंडर आर्टिकल 14। ओके मित्रांनो, हे लक्षात घ्या की या कलम 14 भारताचे राष्ट्रपती, गव्हर्नर म्हणजे राज्यपाल, यानंतर विदेशी राजपूत म्हणजे राजदूत म्हणजे अँबॅसेडर यांना बाजूला ठेवण्यात आलंय, बाहेर ठेवण्यात आलंय। म्हणून उत्तर काय येणार आहे? डी वरील सर्व। हे लक्षात घ्यायचं आहे की कायद्यापुढे समानतेमध्ये या व्यक्तींना मात्र बाहेर ठेवण्यात आलेलं आहे। यानंतरचा प्रश्न क्रमांक 18 बघा, सार्वजनिक स्थळी समानता, म्हणजे आपण पाहतो या ठिकाणी सार्वजनिक स्थळी समानता म्हणजे इक्वॅलिटी इन पब्लिक प्लेसेस आहे ना, या संदर्भातील तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमात करण्यात आली आहे? आज आपण पाहतो सार्वजनिक स्थळ, आपल्याला माहिती आहे विहीर असेल, बगीचा असेल, त्याच्यानंतर नदी असेल, तलाव असेल है ना, नंतर सिनेमागृह, हे पब्लिक सेक्टर आहे। तर या ठिकाणी इक्वॅलिटी इन पब्लिक प्लेसेस इज प्रोव्हाइडेड इन विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल किंवा सेक्शनमध्ये, कोणत्या सेक्शन किंवा कोणत्या आर्टिकलमध्ये दिलेलं आहे सांगा। है ना, इथे आर्टिकल आपण लिहू कारण खाली पर्यायमध्ये आर्टिकल आहे, आर्टिकल नंबर 16, आर्टिकल नंबर 14, आर्टिकल नंबर 15, आर्टिकल नंबर 18। बरोबर आहे, कलम 15 ही तरतूद केली आहे की सार्वजनिक स्थळी समानता असेल तिथे जात, धर्म, वंश, लिंग या आधारावर भेदाभेद केला जाणार नाही, त्याची तरतूद आहे सीमध्ये। म्हणजे उत्तर काय येणार? सी, कलम 15। ओके, यानंतरचा प्रश्न क्रमांक 109 बघा आजचा, यामध्ये प्रश्न काय दिलेला आहे की कोणत्या कलमामध्ये शैक्षणिकदृष्ट्या त्याचबरोबर SC ST OBC यांच्याकरता विशेष प्रावधान केलेले आहे, त्याकरता आरक्षण प्रणाली लागू केली जाईल अशी तरतूद आहे। बघा इथे लक्षात घ्या की इथे आरक्षणाचं रिझर्वेशन आहे, पण शैक्षणिकदृष्ट्या म्हणजे नोकरीच्या बाबतीत असलेली ही समानता आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे। ओके, आता या संबंधीची तरतूद कोणत्या कलमामध्ये, म्हणजे डॅश प्रोव्हिजन हॅज बीन मेड इन द सेक्शन दॅट स्पेशल प्रोव्हिजन्स विल बी मेड फॉर एज्युकेशनल विजन ॲज वेल ॲज फॉर SC ST OBC फॉर विच रिझर्वेशन सिस्टीम विल बी इम्प्लिमेंटेड। आता इथे आपण पाहतो कलम 15 नोकरीबाबत समानता आहे, त्याच्यामुळे कलम 15 आपल्याला दिसत आहे। प्रश्न आहे ABCD। मित्रांनो, इथे लक्षात घ्या की शैक्षणिक दृष्टीने जर विचार केला तर रिझर्वेशनचं प्रावधान SC ST OBC ला जे केलं आहे ना ते कलम 15 D। म्हणून उत्तर काय येणार?
डी ओके। यानंतरचा प्रश्न पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या कलमात नोकरीबाबत समानतेची तरतूद करण्यात आली, म्हणजे व्हिच ऑफ द फॉलोइंग क्लॉजेस प्रोव्हाइड द इक्वालिटी ऑफ एम्प्लॉयमेंट। आता इथे आपण नोकरीबाबत समानतेचा बरोबर आहे कलम 15 दिलेला आहे याचा विचार आत्ताच आपण केला। यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या कलमात अस्पृश्यता निवारण करण्याबाबतची तरतूद करण्यात आली, म्हणजे व्हिच ऑफ द फॉलोइंग म्हणजे आर्टिकल्स म्हणा किंवा प्रोव्हिजन सेक्शन प्रोव्हाइड्स फॉर प्रिव्हेन्शन ऑफ अनटचॅबिलिटी ओके। या संदर्भातलं आर्टिकल नेहमी माहिती आहे तुम्हाला की कोणत्या आर्टिकल, याच्यावर नेहमी प्रश्न विचारला जातो कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये, म्हणून इथे पर्याय काय येतोय डी, म्हणजे कलम 17 अस्पृश्यता निवारण संदर्भात तरतूद आहे म्हणून उत्तर डी आहे ओके। मित्रांनो प्रश्न क्रमांक 112 बघा, शैक्षणिक आणि सैनिक पदव्या सोडून कोणत्या कलमानुसार, म्हणजे इथे कोणत्या पदव्या सोडायच्या आहेत, शैक्षणिक आपण पाहतो शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्यांना आहे ना पुरस्कार दिले जातात, भारतरत्न आहे किंवा मग पद्मश्री आहे, पद्मविभूषण आहे किंवा अर्जुन पुरस्कार सैनिकी पदवी असलेल्यांना, म्हणजे ह्या पदव्या सोडून कोणत्या कलमानुसार सर्व प्रकारच्या उपाध्या किंवा पदव्यांचा त्याग करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहतो आपल्या भारतामध्ये पूर्वी खान, खानसाहेब, राव, राव बहादूर अशा ज्या पदव्या दिल्या जात होत्या त्यामुळे त्या व्यक्तीचा दर्जा समाजामध्ये श्रेष्ठ मानला जात होता, या पदव्यांचा त्याग करण्यात आलेला आहे, म्हणजे विथ द एक्सेप्शन ऑफ अकॅडमिक अँड मिलिटरी डिग्रीज ऑल टाईप्स ऑफ डिग्रीज वेअर वेव्ड। कोणतं आर्टिकल आहे माहिती आहे, कलम 16, कलम 14, कलम 18, कलम 17 बरोबर आहे, कलम 18 पदव्यांची समाप्ती करण्यात आलेली आहे हे लक्षात ठेवायचं, म्हणजे उत्तर काय आलं आहे सी कलम 18 ओके। यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, संविधानाचे कलम -मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे, म्हणजे द राईट टू फ्रीडम इज एनरिच इन आर्टिकल -1 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार आहे, म्हणजे राईट टू फ्रीडम कोणत्याच्या दिला माहिती आहे, कलम 14-18, कलम 19-22, कलम 23-24, कलम 29-30, 14-18 नाही कारण ते समानतेचा बरोबर आहे, इथे 19-22 स्वातंत्र्याचा, मग 23-24 मिळवणुकीविरुद्ध, 29-30 सांस्कृतिक शैक्षणिक, म्हणून उत्तर काय येणार आहे कलम 19-22 म्हणजे इथे आन्सर आलं बी ओके। यानंतर पुढचा प्रश्न बघा, कलम 19 किती प्रकारच्या स्वातंत्र्याचे अधिकार देण्यात आलेले आहे, व्हॉट काइंड्स ऑफ फ्रीडम इज ग्रँटेड इन आर्टिकल 19। मित्रांनो आज आपल्याला जे स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे ते स्वातंत्र्य किती आहे, 5, 6, 7, 8 है ना, आता इथे लक्षात घ्या किती आहे 6, तुम्हाला ते किती प्रकारचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे असा जर शब्द असेल तर सध्या किती आहे 6, म्हणून पर्याय काय येणार बी ओके। जर पूर्वी असं जर म्हटलं तर कलम 19 किती प्रकारच्या स्वातंत्र्याचे अधिकार देण्यात आलेले होते, म्हणजे हाऊ मेनी टाईप्स ऑफ फ्रीडम वी आर गिव्हन इन आर्टिकल 19 अर्लियर, आता इथे उत्तर काय येणार आहे 7, म्हणजे पर्याय काय येणार आहे सी ओके। यानंतरचा प्रश्न बघा, कलम 19 खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला नाही, म्हणजे व्हिच ऑफ द फॉलोइंग फ्रीडम इज नॉट गिव्हन है ना ग्रांटेड इन आर्टिकल 19, म्हणजे आपण जे खाली अधिक स्वातंत्र्य बघणार आहोत याच्यामध्ये कोणतं स्वातंत्र्य कलम 19 नाही असा प्रश्न आहे। ए बघा, अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन अँड स्पीच, संघटना स्थापन करण्याचं म्हणजे फ्रीडम ऑफ असोसिएशन एस्टॅब्लिशमेंट ऑफ असोसिएशन, त्यानंतर आपण पाहतो संचार स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम ऑफ कम्युनिकेशन आहे, स्वातंत्र्य शिक्षणाचं स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम ऑफ एज्युकेशन बरोबर आहे, इथे आपण पाहतो आपल्याला भाषण स्वातंत्र्य आहे, संघटनेचं आहे, संचाराचंही आहे ना, कुठे कुठे जायचं नको हां, आणि इथे मात्र शिक्षणाचं स्वातंत्र्य नाही, इथे लक्षात घ्या शिक्षणाचं स्वातंत्र्य कलम 19 नाही, उत्तर आहे डी। यानंतरचा प्रश्न बघा, प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत यासंबंधीची तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमात करण्यात आली आहे, म्हणून आपण पाहिलं की शिक्षणाचा अधिकार आहे ना प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत केलं, यासंबंधीची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आली, म्हणजे कंपल्सरी अँड फ्री प्रायमरी एज्युकेशन इज प्रोव्हाइडेड इन विच ऑफ द फॉलोइंग सेक्शन्स किंवा आर्टिकल ओके। यानंतर आपण पाहतो कलम 20A, कलम 21A, कलम 22A, कलम 21 कोणत्या
बरोबर आहे. कलम 21 जो आहे ना, स्वातंत्र्यामधला कलम, त्याच्यामध्येच आ ए हा सबसेक्शन तयार करण्यात आला आणि त्यामध्ये हे अधिकार दिलेले आहे, म्हणून आर्टिकल 21A आहे ना, याचं उत्तर म्हणजे पर्याय बी आला आहे. ओके, यानंतर बघा प्रश्न क्रमांक 118. 86वी घटना दुरुस्ती ही कोणत्या वर्षी करण्यात आली? मित्रांनो, 86वी घटना दुरुस्ती कशाच्या संदर्भात आहे? जो प्रश्न आत्ता आपण बघितला की कंपल्सरी एज्युकेशनच्या संदर्भात, प्रायमरी एज्युकेशन कंपल्सरी अँड फ्रीच्या संदर्भात आहे, है ना. सक्तीचं आणि मोफत शिक्षण कोणाला? 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना. मग ही घटना दुरुस्ती कोणती आहे? 86वी. आता इथे प्रश्न काय विचारला की ही 86वी घटना दुरुस्ती केव्हा करण्यात आलेली आहे? पर्याय बघा, इन विच इयर वॉज द 86th अमेंडमेंट मेड, है ना, 1986, 2009, 2011, 2002. कोणते? यस, डी, 2002 मध्ये 86वी घटना दुरुस्ती झालेली आहे. एकदम बरोबर. यानंतर प्रश्न क्रमांक 119 बघा, 119. 86वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? है ना, म्हणजे द 86th अमेंडमेंट डील्स विथ विच ऑफ द फॉलोइंग, कोणाच्या विषय कोणत्या विषयाशी संबंधित आहे? पर्याय बघा, 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षणाची तरतूद आहे, की 0 ते 6 आहे बालकांना मोफत अनिवार्य प्राथमिक शिक्षणाची तरतूद आहे, की 6 ते 10 वयोगटातील बालकांना मोफत अनिवार्य प्राथमिक शिक्षणाची तरतूद आहे, की 6 ते 15 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आहे, है ना. ए बरोबर आहे, 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी. म्हणून इथे जर वयोगट विचारलं तर वयोगट लक्षात ठेवायचं, 86 काय केले? 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थी. ओके, आजच्या या भागातला शेवटचा प्रश्न आपण बघूया, 120वा, म्हणजे आजचा 15वा, है ना. देह व्यापार नंतर बलाश्रम याचा विरोध आणि कोणत्याही स्त्री पुरुष बालक बालिके यांच्या यांचा वस्तू समान या रूपात खरेदी विक्री करता येणार नाही, या संबंधीची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आली? मित्रांनो, इथे एका शब्दात सांगायचं झालं तर देह व्यापार करणं बलाश्रम आहे किंवा बालकांचं खरेदी विक्री आहे, हे सगळे शोषणाविरुद्धचे अधिकार आहे, ते कोणत्या कलमात दिलेलं आहे असा विषय आहे, है ना. कलम 21, कलम 22, कलम 23, कलम 24, है ना. या दोनपैकी वाटता शोषणाविरुद्धचा अधिकार आठवतं ना, कारण इथे शोषणाविरुद्धचा अधिकार कलम 23-24 आहे, पण कलम 23 जे आहे ना ते या ठिकाणी आपण पाहतो देवदासीची प्रथा असेल, वेश्याव्यवसाय असेल किंवा गुलामगिरी, याला विरोध आहे, किंवा कुणाची खरेदी विक्री करता येणार नाही, याच्या संदर्भातला कलम 23 आहे. आणि कलम 24 मग कशाच्या संदर्भात आहे? शोषणाविरुद्धच आहे, पण इथे 14 वर्षाच्या आतील बालकांसाठीच आहे, हे लक्षात घ्या. म्हणून इथे उत्तर काय येणार आहे? सी, कलम 23, म्हणजे सी, आर्टिकल नंबर 23 हे त्याचं उत्तर आहे. मित्रांनो, अशा प्रकारे कोणीही कोणाची खरेदी विक्री करू शकत नाही, म्हणजे त्या व्यक्तीला शोषणाच्या म्हणजे शोषणापासून संरक्षण आहे, शोषणाविरुद्धचा जो अधिकार आहे ना तो कलम जरी 23 आणि 24 असेल, तर इथे मात्र बालक नाही, इथे फक्त खरेदी विक्रीच्या संदर्भात असल्यामुळे इथे कलम 23 हे त्याचं उत्तर आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण 15 प्रश्न बघितलेले आहेत. निश्चितच विविध कलम जे मूलभूत हक्काशी निगडित आहे, कारण हा हक्क आपल्याशी निगडित असल्यामुळे मित्रांनो याची माहिती जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे, म्हणून आपण ही सर्व कलमं या ठिकाणी कलमांचा विचार आर्टिकल्सचा विचार आहे अतिशय सविस्तरपणे करणार आहोत. आणखी काही जे कलम राहिलेत त्याचं अध्ययन आपण पुढच्या भागात म्हणजे आपला भाग नंबर 9 पुन्हा करणार आहोत. आणि अशा प्रकारे या मूलभूत हक्काचा हा दुसरा भाग, पण एकूण भारतीय संविधानाच्या संदर्भातला 8वा भाग आपण इथे आज थांबूया. आपणास निश्चित व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही. अद्यापही आपण माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो अवश्य करून घ्या, जेणेकरून यापुढे मी जेही व्हिडिओज टाकेल ना त्याची मदत आपणास होण्यास मदत होईल, आणि प्रथमतः आपणास नोटिफिकेशन्स प्राप्त होईल. म्हणून प्रथमतः आपलं माझं म्हणून आपण प्रथमतः माझं चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं, आपल्याप्रमाणेच आपल्या मित्राला सहकार्य आपण करणार या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, मित्रांपर्यंत, सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा, ही विनंती. व्हिडिओच्या संदर्भात ज्याही कमेंट्स असतील त्या कमेंट्स बॉक्सला टाकायला विसरू नका, ज्याचा फायदा मला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी होऊ शकेल. मित्रांनो, आपण इथेच थांबूया. बाय, बेस्ट ऑफ लक, थँक्यू.